नमस्कार, मी शनाई शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पुणे शहर भाजपमध्ये नव्याने बदल. नोटबंदी आणि कलम 370 या बाबतीत काय खरं काय खोटं कळलंच नाही. अभिनेत्री नंदिता दास हिचं मत. सामाजिक बांधिलकी म्हणून खेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत. आणि कोल्हापूरला महापूर आला त्याला कारणीभूत मुख्यमंत्री, पर्यावरण प्रेमींचं स्पष्ट मत. आता बातम्या सविस्तराने. पुणे शहर भाजपमध्ये नव्याने बदल करून शहराध्यक्षपदी माधुरी मिसाळ तर सरचिटणीसपदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे. गणेश बिडकर आणि माधुरी मिसाळ या दोघांनीही विधानसभा लढवण्यावर ठाम असल्याची भूमिका घेतल्याने त्यांच्याच पक्षातील कसबा पर्वती मतदारसंघातील इच्छुकांची चांगलीच गोची झाल्याने हे इच्छुक काय भूमिका घेतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान माधुरी मिसाळ गणेश बिडकर यांनी नव्याने पदभार हाती घेतला त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यामुळे गटगटाचं राजकारण नाही. जे हजर नाहीत त्यांनी मला फोन करून सांगितलं की आम्ही काय येऊ शकत नाही, त्यामुळे असं काही नाही आहे. आणि तुम्ही बघाल आगामी काळात की सगळे मला माझ्या खांद्याला खांदा लावून काम. महिला आणि युवतींना प्राधान्य आहेच आहे, पण मला नेहमी मी सांगते की एक महिला असल्यानंतर तिने फक्त महिलांनाच प्राधान्य द्यायचं असं नाही. मी सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते आणि मी सगळ्यांना प्राधान्य देते. निवडणुकीचा निर्णय हा माननीय मुख्यमंत्री आणि उद्धवजी ठाकरे यांच्याच संमतीने होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या अर्थाने जमाव करायचा नव्हता, पण आपण इतकी वर्ष चुकलो का? आपण जे प्रयत्न केले त्याचा विचार करायची वेळ आली आहे का? असे सवाल करून नोटबंदी कलम 370 या बाबतीत काय खरे काय खोटे काहीच कळू दिलं जात नाही असं मत अभिनेत्री नंदिता दास यांनी व्यक्त केलं आहे. मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या 30व्या वर्धापन दिन कार्यक्रमात संवेदनशील दिग्दर्शक सुनील सुखकथनकार यांनी नंदिताला बोलते करून सर्वांना तिच्या गप्पांमध्ये सहभागी करून घेतलं. त्याआधी मिळून साऱ्याजणी अंकाचं आणि ई बुकचं तसेच सरिता आवडली की हमरस्ता नाकारताना या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय. तृतीयपंथ्यांसाठी काम करणाऱ्या सोनाली दळवी, मासिकाच्या संपादिका गीताली वी म आणि संस्थापिका विद्याबाळ, बुकगंगाचे मंदार जोगळेकर उपस्थित होते. आजच्या परिस्थितीवर चित्रपट काढायचा असेल तर पडदासुद्धा राहणार नाही, इतिहासाच्या आडून आजच्या परिस्थितीवर बोलता येईल का म्हणून मी मंटो चित्रपट केला असं मत नंदिता दास यांनी व्यक्त केलं आहे. मुझे ये लगा कि मैं आप लोगों को रिप्रेजेंट करूँगा और मेरे मन में जो सवाल आते हैं आपके बारे में वो पूछता जाऊँगा. आपको जो भी उत्तर देना है या समझो नहीं देना है तो यू कैन जस्ट से कि नहीं देना है. कि मुझे नहीं आता, बाकी की कोशिश करूँ. श्योर. तो सबसे पहले आपका सारा एक्टिंग करियर देखने के बाद और कभी कभी छोटी छोटी मुलाकातें हम दोनों की हुई, तब भी ये बातचीत कभी नहीं हुई कि बेसिकली आप एक्ट्रेस कैसे नहीं बल्कि क्यों बनी. एक मेरे मन में सवाल आता था कि आपको पहले से बनना था, ये पहले से कुछ मन में ऐसे एम्बिशन थी या कुछ प्लान था, या एक्सीडेंटली हुआ, कैसे हुआ? बिल्कुल ही एक्सीडेंटली हुआ. मैंने अपना बीए ज्योग्राफी में किया इसलिए कि स्कूल में बहुत अच्छी टीचर थी, उसके अलावा कोई और कारण नहीं था. 3 साल करने के बाद फिर उतना अच्छा नहीं लगा, तो मेरी माँ, क्योंकि उन्होंने पीएचडी पढ़ी है और काफ़ी मतलब नेशनल बुक ट्रस्ट में काम करती थी, तो उन्होंने कहा कम से कम एमए तो करना चाहिए. तो मैंने कहा कि मैं किस चीज़ में करूँ मुझे पता ही नहीं. तो मैंने 1 साल का गैप लिया. तब ऋषि वैली एक स्कूल है जो जे कृष्णमूर्ति ने शुरू की थी, वहाँ जाके 4 महीने पढ़ाया. कहा कि मुझे ऐसा कुछ पढ़ना है, अगर पढ़ना ही है तो कुछ ऐसा पढ़ना है जिसमें लोगों से एक संपर्क रहे. तो इसीलिए मैंने फिर मास्टर्स इन सोशल वर्क किया और कुछ दिल्ली में कुछ संस्थाएं थी जो लड़कियों के साथ काम करती थी, बच्चों के साथ काम करती थी. वो करने के बाद बहुत ही इत्तेफाक़ की बात थी कि किसी ने मुझे दीपा मेहता से मिलवाया. मैं नुक्कड़ नाटक करती थी स्कूल में, बल्कि ये जो आज गाना जो हिंदी में गाया कि यू नो गिरजाघर को बांट लिया है, मंदिर मस्जिद गिरजाघर को बांट लिया है, इंसान इंसान ने धरती बांटी सागर बांटा, मत बांटो भगवान को. तो ये इस तरह के जो गाने थे हम लोग अपने उन दिनों में गाया करते थे, स्ट्रीट थिएटर करते थे. लगता था कि हम दुनिया बदल रहे हैं, एक नाटक से सब कुछ ठीक हो जाने वाला है. उस तरह का एक पागलपन, एक आइडियलिज्म था. अब शायद अभी भी आइडियलिज्म है पर थोड़े और रियलिस्टिक हो गए. तो उस वक्त फिर फायर बिल्कुल इत्तेफाक़ से हुआ. मैं मिली, मैंने स्क्रिप्ट पढ़ी और अभी जैसे सोनाली जी ने बताया अभी कि क्या हालत है, अभी 377 थैंकफुली फाइनली रिपील कर दिया गया, लेकिन उसके बाद भी मानसिकता चेंज करना इतना आसान नहीं है. तो फायर, जबकि उसके बाद इतनी चर्चाएं हुई अच्छी बुरी हर तरह की, उससे फायर मेरे लिए भी एक टर्निंग पॉइंट था क्योंकि उससे मेरी भी एक पर्सनल ग्रोथ हुई.
मैं काफ़ी लिबरल फैमिली में पली बड़ी हूँ, वैसे पिताजी पेंटर हैं, माँ राइटर हैं, तो उस तरह की सोचने की, सवाल करने की छूट हमेशा से थी। लेकिन फिर भी कुछ सब्जेक्ट्स थे जो हम जिसके बारे में ज़्यादा चर्चा नहीं करते थे, और ये मैं 23 साल पहले की बात बता रही हूँ, जब हमारे पास ना वो वोकैबुलरी थी ना उस तरह की बात पब्लिक डोमेन में होती थी। तो फायर उस तरह से मेरे लिए एक बहुत अहम फिल्म रही। उसके बाद धीरे धीरे कुछ और प्रोजेक्ट्स आते गए, ज़्यादातर कमर्शियल, सिर्फ बॉलीवुड जिसको कहते हैं, उस तरह की फिल्में आती गई। पर क्योंकि वो कभी भी मेरा ना मकसद था ना मुझे उसमें जाना था, तो मैं बॉम्बे भी नहीं शिफ्ट हुई, उस तरह की फिल्में भी नहीं की। फिर मैंने देखा कि रीजनल फिल्में, जो एक नाम मुझे ज़्यादा पसंद नहीं है क्योंकि वो उतनी ही इंडियन फिल्में हैं, लेकिन रीजनल फिल्मों में जो स्टोरीज़ आ रही थी उसमें मुझे लगा ज़्यादा कन्विक्शन, ज़्यादा ऑनेस्टी है। शायद इसलिए भी कि देव मतलब उनको हमेशा एक कॉम्पिटिशन नहीं करना पड़ता। सामाजिक बांधिलकी म्हणून थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली आहे। पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू घरोघरी जाऊन देण्यात आल्यात। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या परिसरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवल्याने पुराच्या पाण्यात लाखो नागरिक बेघर झालेत। पूरग्रस्त नागरिक आहे त्या कपड्यांवर स्थलांतरित झाले असून सध्या तेथील मानवी जीवन पुन्हा पूर्वपदावर येत आहे। पाऊस थांबला असून पुराचं पाणीसुद्धा ओसरत आहे। याचमुळे लाखो नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत असून सर्व स्तरातून नागरिकांना आर्थिक, कपडे, औषध आणि अन्नाच्या माध्यमातून मदत केली जाते। त्यात पिंपरी चिंचवड देखील पाठीमागे नाही। थेरगाव येथील नागरिकांनी जीवनावश्यक वस्तू सांगली येथील वाळवा या गावातील पूरग्रस्त नागरिकांना दिल्या आहे। कोल्हापूरला जो महापूर आला त्याला कारणीभूत मुख्यमंत्र्यांना चुकीचे मार्गदर्शन करणारे असून त्यांनाही कुणाचा तरी सल्ला ऐकायचा हे पाहणं गरजेचं होतं। कुणाच्या हितासाठी पूररेषेबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले, हा जर निर्णय घेतला नसता तर कोल्हापूरकरांवर ही वेळ आली नसते असा आरोप पुण्यातील पर्यावरण प्रेमींनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे। नुकतंच कोल्हापुरात महापुराने हाहाकार माजवला, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, पण याला जबाबदार कोल्हापुरातील प्रशासन यंत्रणा, राजकारणी आणि मुख्यमंत्री असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे। मुळात कोल्हापुरात पूररेषा कधी आखलीच गेली नाही, पर्यायाने इथल्या बिल्डरांनी राजकारण्यांना हाताशी धरून नदी बाजूचा परिसर निवासी करून घेतला आहे आणि पूररेषा ब्लू लाईनमध्ये याच बिल्डरांनी हलगर्जीपणा सुद्धा केला आहे। याशिवाय कोल्हापूर क्रेडाई या बांधकाम व्यावसायिक संघटनेने पूररेषेबाबत मुख्यमंत्र्यांना चुकीचं मार्गदर्शन केलं आहे। याशिवाय त्याला महापालिकेतील प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा साथ दिली आहे। ज्यावेळी कोल्हापूर पूर रेषेसंदर्भात क्रेडाईने मुख्यमंत्र्यांना जे मुद्दे उपस्थित केले त्यानुसार मुख्यमंत्र्यांनीही त्याला साथ देत क्रेडाईने उपस्थित केलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेत। त्याचं हे परिणाम महापुराच्या रूपाने पाहत असल्याचं पर्यावरण प्रेमी यांनी स्पष्ट केलंय। त्याच्यामध्ये निश्चितपणे कोणीही पदावर असो, ते आज भाजपचे आहे किंवा फडणवीस आहेत म्हणून नव्हे, तर जो कोणी असेल या पदावर असताना त्यांना आपल्या खातेप्रमुखांकडून, सबॉर्डिनेट्स कडून योग्य ती माहिती त्यांनी घेणं अपेक्षित असतं। असं करण्याऐवजी उलट काहीतरी आदेश देऊन पुन्हा पूर पातळी कमी दाखवण्याचा जो प्रयत्न झाला पुराचा प्रवाह, तो याच्यातला अत्यंत महत्वाचा भाग आहे। आणि हे फक्त आत्ताच घडतंय असं आयुष्याचा भाग नाही, ज्या मुख्यमंत्र्यांनी चूक केली असेल तर त्याच्याही आधी अनेक वेळा असं घडलेलं आहे। मुळात शहरातले जे ओढे नाले आहेत ते बुजवले जातात, त्याच्याकडे आपण कधीही लक्ष दिलं जात नाही, त्याला नाला गार्डन म्हणून संबोधलं जातं। आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट। प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। पुण्यातील देहू रोड आणि खडके येथील आयुध निर्माण करणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीसमोर कर्मचारी वर्ग संघटना हे केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले असून त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे। देहू रोड येथे मानवी साखळी करत सरकारचा यावेळी निषेध नोंदवला गेला आहे। दरम्यान सर्व कर्मचाऱ्यांनी आजपासून 1 महिन्याच्या संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे। केंद्र सरकार हे देशातील आणि राज्यभरातील 41 ऑर्डनन्स फॅक्टरींच्या खासगीकरणाच्या वाटेवर असून याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे। अशावेळी कामगार संघटना कर्मचारी अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता संबंधित विषयावर परस्पर निर्णय घेण्याचं ठरवलं असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे।
हे जर निगमीकरण झालं तर आज ह्या सरकारी नोकरीवर अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचे, कुटुंबाचे, सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. कारण ही नोकरी त्यांच्यासाठी सर्वात मोठा आधार आहे. जर नोकरीच गेली तर ह्या वयामध्ये कुठे नोकऱ्या शोधायच्या सगळ्या लोकांनी. आणि आज प्रत्येकाचं कुटुंब याच्यावर आहे. ते लोकांनी घरं घेतलेली आहेत, त्यांच्या मुलांचे शिक्षण आहेत. आता ह्याच्यानंतर बाहेर पडून असतं आम्ही काय करायचं. आमच्या दोन बैठका ह्या DP ॲडिशनल सेक्रेटरी यांच्यासोबत झालेल्या आहेत. आमचे जे महासंघामधील जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये EIDF ही संघटना, INDWF ही संघटना, BPMS संघटना, TUCC ही संघटना, त्याचबरोबर जो सिट्राला अफिलिएटेड असलेले आमचे जे स्टाफ कर्मचारी आहेत यांच्यासोबत दोन वाटाघाटी झालेल्या आहेत. दोन्ही वाटाघाटी ह्या निष्फळ झालेल्या आहेत. कारण इथून मागचे जे संप व्हायचे 10 सूत्री, 8 सूत्री, 4 सूत्री मुद्द्यांवर व्हायचे. पण आमचा केवळ ह्यावेळेस एकच मागणी आहे की आपण जो निगमीकरणाचा जो निर्णय घेतलेला आहे तो तत्काळ मागे घ्यावा. आणि तत्काळ ही जी ऑर्डनन्स फॅक्टरी, जी एक ओळख आहे सरकारी कर्मचारी अथवा सरकारी हा विभाग, ती कायम राहावी. आता एक महत्त्वाची बातमी. जलकेंद्र आणि होळकर पंपिंग स्टेशन येथील विद्युत आणि पंपिंग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल आणि दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे शहराचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी देखील संपूर्ण शहरात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचं महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळवण्यात आले. गुरुवारी या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, त्यामध्ये दत्तवाडी, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, पर्वतीगाव, मुकुंदनगर, सहकारनगर आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि फर्ग्युसन महाविद्यालय वन विभागांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 22 ते 25 ऑगस्टला वाईल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचं उद्घाटन वन्यजीव चित्रपटकार शेखर दत्तात्रेय यांच्या हस्ते होणार आहे. तसेच 23 ऑगस्टला वन्यजीव चित्रपटकार नल्ला मुथू यांच्याशी अभिनेता सुयश टिळक संवाद साधणार आहे. या महोत्सवादरम्यान नेचर वॉक, दुर्मिळ लघुपट दाखवले जाणार आहेत. त्याचसोबत दुर्मिळ खनिजे, जीवाश्म, वन्यजीवांचे प्रतिबिंब असलेले नाणी यांचंही प्रदर्शन भरवण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक अनुज खरे यांनी दिली आहे. वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिवल तर एक खूप युनिक फेस्टिवल की ज्याच्यामध्ये सगळं जे फोकस असेल ते वाईल्डलाईफवर असेल. साधारण एक 25 वेगवेगळ्या फिल्म सिलेक्टेड की मुंग्यांपासून हत्तींपर्यंत असे वेगवेगळे वाईल्डलाईफचे फॅसेट्स त्याच्यामध्ये कवर केले. 3 इंटरनॅशनल फिगर्स या निमित्ताने आपल्याकडे येत आहेत. त्याच्यामध्ये शेखर दत्तात्रेय, नल्ला मुथू आणि धृतिमान मुखर्जी असे 3 आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्ममेकर, माहितीपटकार आणि छायाचित्रकार, तर हे तिन्ही जण 4 दिवस आपल्याबरोबर आहेत. याच्यामध्ये नुसतंच फिल्म्स नाही तर फिल्म्सबरोबर आपण नेचर वॉक ठेवलं आहे, नेचर क्विझ ठेवलेलं आहे, नंतर एक नेचर अँड टेशन नावाचं एक खूप युनिक कन्सेप्ट आहे की खूप लोकं वेगवेगळ्या वाईल्डलाईफच्या क्षेत्रात काम करत असतात पण त्यांचं काम लोकांपर्यंत मांडण्यासाठी एक व्यासपीठ नसतं. तर या वाईल्ड इंडिया फिल्म फेस्टिवलच्या निमित्ताने हे व्यासपीठ पण आपण लोकांना उपलब्ध करून दिलेलं आहे. प्लॅस्टिक कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्या वतीने इंधन निर्मितीचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून इंधन निर्मिती केली जाईल. कोल्हे रस्ता क्षेत्रीय कार्यालयासमोरील कचरा रॅम्पवर 4 मेट्रिक टनांचा प्रकल्प उभारण्यात येत असून तो CSR फंडांमधून उभा केला जाणार आहे. त्यातील एका प्रकल्पावर दिवसाला 600 ते 1700 लिटर इंधन निर्मिती होणार असून वर्षाकाठी साधारणपणे 1460 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नव्याने बदल, नोटबंदी आणि कलम 370 या बाबतीत काय खरं काय खोटं कळलंच नाही, अभिनेत्री नंदिता दास हिचं मत. सामाजिक बांधिलकी म्हणून खेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्तांना मदत. आणि कोल्हापूरला महापूर आला त्याला कारणीभूत मुख्यमंत्री, पर्यावरण प्रेमींचं स्पष्ट मत. याचबरोबरच बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.